मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाची स्कॉलरशिप असतानाही जबरदस्तीने काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून फी भरून घेतली जात असल्याचा आरोप ॲडव्होकेट मनीष गर्दे पाटील यांनी केला. सोलापूर शहर जिल्ह्यात सध्या मेडिकल इंजिनिअरिंग फार्मासह सर्व प्रोफेशनल कोर्सचे 12वीनंतरच्या ॲडमिशनची प्रोसेस ही सुरू झाली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात मेडिकल इंजिनिअरिंग फार्मा विधी आणि अन्य प्रकारच्या अभ्यासक्रमाला महाविद्यालयात ॲडमिशन घेताना SC ST OBC VGNT SBC EWS या सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाची स्कॉलरशिप असताना सुद्धा जबरदस्तीनं काही महाविद्यालयं ही ॲडमिशन अर्थात प्रवेशाच्या वेळी संपूर्ण फी भरून घेत आहेत असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी केला आहे. परीक्षा फॉर्म भरताना देखील संपूर्ण फी भरण्याची सक्ती केली जात असून फी न भरल्यास परीक्षेचा फॉर्म भरू दिला जात नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. स्कॉलरशिपला पात्र असणाऱ्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची ट्युशनची फी घेण्यात येऊ नये असे शासनाचे सक्त आदेश असताना सुद्धा काही महाविद्यालयं ही दंडेलशाही आणि मनमानी करत असून हे अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील ॲडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी केली आहे.